ठीक आहे. आपण जेव्हा ज्या कंपनीचे अकाउंट मेंटेन करणार असतो त्या कंपनीचं पहिला क्रिएशन करून घ्यावं लागतं. त्यासाठी फर्स्ट आहे क्रिएट कंपनी. क्रिएट कंपनीमध्ये जो पहिला डायरेक्टरी दिसतो, डायरेक्टरी पाथ म्हणजे काय, जिथे आपल्या कंपनीचा जो काही डाटा आपण स्टोअर केलेला असतो तो पाथ म्हणजे डायरेक्टरी पाथ असतो. त्याच्यामध्ये सेकंड आहे नेम. नेममध्ये आपल्याला ज्या कंपनीचं आपण अकाउंट मेंटेन करणार आहोत त्या कंपनीचं नाव येईल. मेलिंग नेमला म्हणजे त्या कंपनीचा पूर्ण ऍड्रेसचा डिटेल असेल. मग त्यासाठी आपण ऍड्रेस टाकणार आहोत त्याच्यामध्ये. कंट्रीमध्ये आपल्या इंडिया कोणती कंट्री असेल, कोणत्या कंट्रीचा आपण अकाउंट मेंटेन करतो त्यानुसार आपल्याला कंट्री चेंज करायची असते. ह्यामध्ये येईल फर्स्ट इंडिया. त्याच्यानंतर आहे स्टेट. आपण आता सध्या महाराष्ट्र स्टेटचं पाहतोय त्यासाठी मी इथे टाईप करते महाराष्ट्र. त्यामध्ये महाराष्ट्रानंतर पिनकोड येईल त्याचा. त्यानंतर त्या कंपनीचे पूर्ण डिटेल्स आपल्याला करायचे असतात, कॉन्टॅक्ट डिटेल्स फिल करायचे असतात. त्यामध्ये जसं की आहे फर्स्ट आहे फोन नंबर 020. त्यानंतर मोबाईल नंबर येईल. त्यानंतर फॅक्स नंबर असेल. त्यानंतर येईल ईमेल ॲड्रेस. त्यानंतर त्या कंपनीची वेबसाईट असेल. पूर्ण डिटेल्स आपण कंपनीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स फिल केले आहेत.